नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मुंबई गोवा महामार्गावर हातिवले येथे ट्रक आणि बोलेरो अपघात, एक जण मृत्यू, चार जण जखमी। तोट्यात असलेली एसटी खासगी वाहतुकीमुळे आणखी अडचणीत। मंडणगड तालुक्यातील नारगोली येथील आरोग्य उपकेंद्र बंद। तिवरे धरणग्रस्त बाधितातील 13 कुटुंबियांच्या पुनर्वसनाला जागा मिळेना। सावर्डे येथे दुचाकीला अपघात, दोन विद्यार्थी जखमी, एक गंभीर। आणि योगेशदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक स्पर्धेचं उद्घाटन। आता पाहूया सविस्तर वृत्त। मुंबई गोवा महामार्गावर राजापूर नजीक हातिवले येथे कोंडे या मार्गावर रात्री ट्रक आणि बोलेरो यांच्यात झालेल्या अपघातात बोलेरो गाडीतील एक जण मृत्यूमुखी पडला तर चार जण जखमी झाले। मृत झालेल्या इसमाचं नाव सचिन महादेव बडे असं आहे। बोलेरो नाणी जेथे जात होती रात्री 11:30 हा अपघात घडला। खासगी वाहतुकीमुळे एसटीचे प्रवासी पळवले जात आहेत। एसटीच्या अधिकृत प्रवासी थांब्यावर एसटीच्याच पुढे गाड्या लावून एसटीचे प्रवासी नेले जातात। यामुळे एसटी चालक हैराण झाले असून रत्नागिरी शहरात आणि मार्गावर अनेक ठिकाणी असे चित्र पाहायला मिळत आहे। एसटी बसस्थानकाच्या नूतनीकरणाचं काम सुरू असल्याने त्यासमोरच लांब पल्ला आणि ग्रामीण फेऱ्या थांबवल्या जातात। याच ठिकाणी खासगी चालक आपल्या गाड्या उभ्या करून एसटीला उभे असलेले प्रवासी खासगी गाड्यातून नेत आहेत। शासनाने लाखो रुपये खर्च करून नारगोली येथे 2011 आरोग्य उपकेंद्रासाठी इमारत बांधली, मात्र या इमारतीकडे जाण्यास रस्ताच उपलब्ध नसल्याने ही इमारत गेली 9 धूळखात पडू नये। यामुळे मूळ उद्देश सफल न झाल्याने परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवेपासून वंचित राहावं लागलंय। मंडणगड तालुक्यातील नारगोली येथे शासनाने आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधली असली तरी या बांधलेल्या इमारतीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने ही इमारत धूळखात पडली आहे। चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरणग्रस्त बाधित कुटुंबांचं पुनर्वसन अलोरे येथील शासकीय जागेत केलं जाणार आहे। त्यासाठी पाटबंधारे विभागाकडील जागा महसूलकडे वर्ग करण्यात आली आहे। 55 कुटुंबांपैकी या जागेत 42 कुटुंबांची पुनर्वसन करणं शक्य आहे, मात्र 13 कुटुंबांना तिवरेतच पुनर्वसन हवे असल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत। दुसरी जागा अद्याप मिळाली नसल्याने 13 कुटुंबांच्या पुनर्वसनाचा तिढा कायम आहे। भरधाव वेगातील सुमो कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सह्याद्री शिक्षण संस्थेचे दोन विद्यार्थी जखमी झाले। जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे। या दोघांवरही डेरवण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सह्याद्री शिक्षण संस्थेचे फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे यश रावल आणि गौरव चोपडे हे मोटरसायकलवरून आगवे येथे हुमणेवाडीकडून सावर्डेच्या दिशेने येत असताना हा अपघात घडला। खेड दापोली मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय योगेशदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त खेड शिवसेना आणि युवासेना यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आज सकाळी आमदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते उद्घाटन झालं। आज आणि उद्या अशा 2 या स्पर्धा चालणार असून या स्पर्धेत जेतेपद पटकावणाऱ्या संघाला 1,21,121 रुपये रोख आणि आकर्षक चषक तर उपविजेत्या संघाला 66,666 रुपये रोख आणि आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। शिवाय मालिकावीर, सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज यांनाही रोख रक्कम आणि आकर्षक चषक तर स्पर्धेतील क्रिकेट सामन्यांचा आस्वाद घेणाऱ्या भाग्यवान रसिक प्रेक्षकांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत। सन्माननीय प्रज्वलता पट्टी तोडकरी, सन्माननीय कविता जारी होतो। या सामन्यातील हा पहिला चेंडू उंच असा भिरकून दिलेला आहे या तहसीलदार। आपण सर्व शिवसैनिक माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्यदिव्य अशा या क्रिकेटचे सामने आपण भरवता। ह्या रत्नागिरी जिल्ह्यामधून किंवा जिल्ह्याच्या बाहेरनं देखील बरेचसे प्लेयर्स इथे येऊन ह्या प्रमुख चांगल्या पद्धतीने क्रिकेट सादर करून जातात। ह्या वर्षीचा अर्थातच हा उत्सव, हा माझा वाढदिवस आपण सर्वांसाठी खास आहे, कारण योगेश कदम आमदार झाल्यानंतर पहिला वाढदिवस आणि पहिला हा कार्यक्रम आपण सर्वांनी राबवलेला आहे। आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा जी जी गोष्ट होते त्या सगळ्या गोष्टींची मी नोंद करून मुद्दामून ठेवतोय आठवण म्हणून, कारण ह्या गोष्टी आयुष्यभरासाठी असतात। आणि मी माझं नशीब समजतो की खेड तालुक्यामध्ये आपण सर्व मराठी लागलेले सगळे साथीदार हे सगळ्यांच्या नशिबी नसतात, हे योगेश कदमच्या नशिबी आहे। म्हणून मी माझं आपण सर्वांचे खरोखर मनापासून मी आभार मानतो
चिपळूण येथील ज्येष्ठ रंगकर्मी आणि वेशभूषाकार राजन आवळे यांचं दिनांक 15 फेब्रुवारी 2020 रोजी त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. त्यांचे गेल्या 45 वर्षामध्ये नाट्यक्षेत्रामध्ये फार मोठं योगदान होतं. वडिलोपार्जित असलेला नाट्य व्यवसाय त्यांनी स्वतःच्या मेहनतीनं एका खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवला होता. कैलासवासी प्रभाकर पंत पणशीकर, बाबासाहेब पुरंदरे, कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यासारख्या दिग्गजांनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली होती. त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी 4 वाजता त्यांच्या राहत्या घरातून निघाली. राज्यस्तरीय स्पर्धा हरवली नाती ग्रामीण कथा स्पर्धेत सौ रुपाली पाटील यांचा तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आलं. खेड कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्यकारिणी सदस्य यांना अविष्कार साहित्य मंचतर्फे हा पुरस्कार मिळाला आहे. या स्पर्धेसाठी एकूण 36 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्यांच्या या यशाबद्दल खेड कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. नियम आणि निकष धाब्यावर ठेवून विनापरवाना खाद्यपदार्थ विक्री अस्वच्छता ठेवणाऱ्यांना अन्न आणि औषध प्रशासनानं चांगलाच दणका दिलाय. वर्षभरात 114 जणांवर कठोर कारवाई करून सुमारे 6,72,000 दंड वसूल केलाय. यामध्ये तडजोड शुल्काचाही समावेश आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त इम्रान हश्मी यांनी दिली. वर्षभरात या विभागाकडून हॉटेल्स, स्टॉल, स्वीट मार्ट, शाळा आणि महाविद्यालयातील कॅन्टीन आदी ठिकाणांची तपासणी केली. ज्या ठिकाणी विनापरवाना व्यवसाय आणि अस्वच्छता आढळून आली अशा 114 ठिकाणी या विभागानं दंडात्मक कारवाई केली. या 114 जणांकडून 6,72,000 दंड वसूल करण्यात आलाय. चीनमधील कोरोना व्हायरसमुळे रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात वॉर्ड तयार करण्यात आलाय. मात्र रत्नागिरीत कोरोनाचा अजूनही संशयास्पद रुग्ण आढळून आलेला नाही, त्यामुळे रत्नागिरी जिल्हावासियांनी घाबरण्याचं कारण नाही असं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक बोल्डे यांनी स्पष्ट केलंय. गोवळकोट परिसरात फायबरच्या बोटीने अनधिकृत वाळू उपसा सुरू आहे. 10 ते 12 बोटी रात्री खाडीत पाठवल्या जातात. एका रात्री 25 ब्रास वाळू काढली जाते. गोवळकोट येथील शासकीय जागेवर ती साठवली जाते. तेथून पहाटे वाळूची वाहतूक केली जाते. शासकीय जागेत वाळू साठवण्यासाठी उपयोग होऊ नये म्हणून शासकीय जागेच्या परिसरात चर मारण्यात आले. मात्र एक गाडी जाईल एवढी जागा सोडण्यात आली असल्याने त्याचा उपयोग वाळू व्यावसायिक करतायत. चिखलमध्ये करोना विषाणू असल्याच्या खोट्या पोस्ट व्हायरल केल्याने चालू 15 आठवड्यात सुमारे 40% ब्रॉयलर्स कोंबड्यांच्या बाजारभावात घट झाली आहे. करोना विषाणूंचा प्रसार मानवी संसर्गाद्वारे होतो. जगभरात पोल्ट्री पक्ष्यांतून माणसात करोनाचा विषाणू पसरल्याची एकही नोंद नाही, त्यामुळे भारतीय चिकन आणि अंडी खाण्यासाठी पूर्णतः सुरक्षित आहेत असं केंद्रीय पशुपालन खात्याने स्पष्ट केलंय. शिक्षक भरतीत मागासवर्गीयांवर झालेल्या अन्यायाची दखल अखेर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली आहे. नुकत्याच सुरू असलेल्या शिक्षक भरतीत मागासवर्गीयांची 50% पदं कपात करण्यात आली होती. आगामी 7 दिवसात याबाबत तात्काळ कार्यवाही करावी अशा लेखी सूचना राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधित प्रशासनाला दिल्या आहेत. 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. हे 40 जवान कोणाचे वडील होते, कोणाचे पती होते, पण 130 कोटी देशवासियांचे ते बांधव होते. त्यांना कधीही देश विसरू शकत नाही हे सांगताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी जवानांना आदरांजली वाहण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. देवरुख येथे शहीद स्मारक येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवरुख शाखेकडून आदरांजली अर्पण केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद लांजाकडून शिपोशी येथे 100 पेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र येत श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन केलं. रत्नागिरी शहरात मांडवी येथे अनेक नागरिकांच्या उपस्थितीत शहीद दिनाचं स्मरण केलं. यात माजी सैनिक सुद्धा सहभागी झाले होते. चिपळूण तालुक्यातील खरवते दहिवली या ठिकाणी जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली. मुंबई ते मांडवा प्रवास 3 तासावरून 1 तासावर आणणारे रोरो सेवा प्रकल्पातील पहिलं जहाज शुक्रवारी मुंबईच्या किनाऱ्याला लागलं. कस्टमच्या परवानगीनंतर या जहाजाची चाचणी केली जाईल आणि या महिन्याअखेरीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या जहाजाचं उद्घाटन होईल. मार्चच्या 1 आठवड्यात ते सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल होणे अपेक्षित आहे. चांगल्या वातावरणात 1,000 प्रवासी तर खराब वातावरणात 500 प्रवाशांना सामावून घेण्याची क्षमता या जहाजाची आहे. या जहाजावर 204 चाकी देखील वाहून नेता येतील. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.